नमस्कार, विकेमी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झाली जिल्हा नियोजन समितीची बैठक. गावांच्या विकासासाठी केंद्राकडे पाठवलाय 1,500 कोटींचा आराखडा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अभ्यासक्रमातून महानुभाव साहित्य वगळले. शिष्टमंडळाचा कुलगुरूंना आंदोलनाचा इशारा. आणि नागपूर समृद्धी महामार्गातील पहिल्या टप्प्याचे दिवाळीपूर्वी उद्घाटन होण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन. राज्याचा अर्थमंत्रीच नागपूरचा पालकमंत्री असल्याने या शहराच्या विकासासाठी निधीची चिंता नको. थांबलेल्या सर्व कामांचा आढावा घेऊन त्यासाठी निधी दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच शहरालगतच्या गावांच्या विकासासाठी केंद्राकडे 1,500 कोटींचा आराखडा पाठवला असून तो मंजूर होईल असेही त्यांनी सांगितले आहे. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर जिल्हा नियोजन समितीची अनेक महिन्यांपासून प्रलंबित बैठक अखेर गुरुवारी देशपांडे सभागृहात पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. मागच्या सरकारच्या काळातील कामांना दिलेली स्थगिती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात थांबलेला निधी आणि नागपूरसाठी विशेष निधीचे नियोजन याबाबत फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, अर्थमंत्रीच पालकमंत्री असल्याने नागपूरसाठी विकास निधीची चिंताच नको. मागच्या सरकारच्या काळातील कामांना दिलेली स्थगिती उठवण्यात आली आहे. त्यापैकी कोणती कामे करायची याचे अधिकार पालकमंत्र्यांना दिले आहेत. ते सर्व प्रस्ताव मी मागवले असून जे आवश्यक असेल त्याला मंजुरी दिली जाईल. त्याचप्रमाणे मागच्या इतिवृत्तीचाही अभ्यास करून त्याला मंजुरी दिली जाईल. शेवटच्या महिन्यात निधी खर्च करण्याची परंपरा अधिकाऱ्यांनी बंद करावी व निधी वेळेत खर्च करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. मेडिकल व मेयो या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचे प्रश्न सोडवू, तसेच मेयोमध्ये मेडिसिन कॉम्प्लेक्ससाठी निधी देऊ. या दोन्ही रुग्णालयांनी कोरोना काळात चांगली कामगिरी केली आहे असे देखील फडणवीस म्हणाले. आणि वेळेत सगळा निधी जो आहे तो त्या ठिकाणी खर्च झाला पाहिजे. या निमित्ताने आमच्या डिप्युटी सीमध्ये आमदारांनी देखील अनेक महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्या मुद्द्याला देखील या ठिकाणी योग्य तो प्रतिसाद शासनाच्या वतीनं देण्याचा आमचा प्रयत्न असेल. आपल्या जीएमसी आणि आयजीएमसी हे जे आपले दोन मेडिकल कॉलेजेस आहेत, जीएमसीला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या ठिकाणी हॉस्टेल्सची अवस्था अतिशय वाईट आहे. इतरही त्या ठिकाणी बरीच कामं करण्याची आवश्यकता आहे. त्याही संदर्भात आता येत्या काळामध्ये आम्ही काम हातामध्ये घेऊ. आयजीएमसीलाही मागच्या काळामध्ये मी जेव्हा मुख्यमंत्री होतो आपण बराच निधी दिला, जीएमसीलाही दिला. आयजीएमसीला आपण सर्जिकल सगळा कॉम्प्लेक्स तयार केला. आता मेडिसिन कॉम्प्लेक्स हे तयार करायचं आहे, त्याही संदर्भात येत्या काळामध्ये आपण त्यालाही निधी उपलब्ध करून देऊ. हे दोन्ही जे आपले मेडिकल कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी कोरोना ते अतिशय चांगलं काम झालं आहे, त्यांचे प्रश्न देखील सदस्यांनी मांडले, तेही सोडवण्याचं काम आम्ही करणार आहोत. यासोबत जिल्ह्यामध्ये या अतिवृष्टीमुळे जे ग्रामीण रस्ते खराब झाले आहेत त्यासंदर्भात असा आम्ही राज्यस्तरावरही निर्णय घेतला आहे की आम्ही ग्रामीण रस्त्यांकरता आपल्या राज्यामध्ये तशी जिल्हा परिषद वगळता तरतूद नाही आहे आणि ती अतिशय अपूर्ण तरतूद असते. त्यामुळे एक नवीन हेड आम्ही तयार करतो की ज्यातनं ग्रामीण रस्त्याला आणि विशेषतः ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे अशा ठिकाणी ग्रामीण रस्त्यांना मदत करायची. त्यासोबत जे काही आपले जलसंधारणाचे स्ट्रक्चर्स आहेत त्याचे जे काही नुकसान झालं आहे त्याही संदर्भात निधी उपलब्ध करून देण्याचं काम हे या ठिकाणी आम्ही करू. मी एक विशेष अशी केली आहे की जी काही कामं आहेत त्या कामाची गुणवत्ता चांगली असली पाहिजे. त्याही दृष्टीने आमचं लक्ष असेल.
विशेषतः एक झोपडपट्टीमधल्या पट्टे वाटपाचाही विषय या ठिकाणी आला आणि जवळजवळ येत्या काळामध्ये आम्ही नियोजन करून 43,000 झोपडपट्ट्यांना मालकी हक्काचे पट्टे देऊ. मागच्या काळात आपण ही योजना सुरू केली होती पण गेल्या 1-2.5 वर्षात ती बंद होती पण आता पुन्हा नव्याने आपण ती सुरू करतो आणि हे पट्टे मिळाल्यामुळे नागपूरमध्ये भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावर एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या लोकांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करण्याचा प्रयत्न होत असेल तर ते चुकीचं आहे असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलंय. ते 6 ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. नागपूरमध्ये भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत वामन मेश्राम यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. या आंदोलनावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, धम्मचक्र प्रवर्तन दिवस आमच्यासाठी खूप पवित्र दिवस आहे. संपूर्ण देशातून लोक इथं येतात तरीही कधी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होत नाही. लोक भक्तिभावाने येतात आणि दर्शन घेतात, काही वेळ व्यतीत करतात आणि परत जातात. असं असताना एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या लोकांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करण्याचा प्रयत्न होत असेल तर ते चुकीचं आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकांच्या जीवितला धोका निर्माण होऊ शकतो असं मत देखील देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलंय. उच्च न्यायालयाने अशा प्रकारचं कोणतंही आंदोलन होणार नाही असे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसारच पोलीस कारवाई करत आहेत असं म्हणत फडणवीसांनी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईचं समर्थन केलंय. मैं इतना ही कहना चाहूंगा कि धम्म चक्र प्रवर्तन दिन ये हमारे लिए बहुत पवित्र दिवस है. पूरे देश से लोग यहाँ पर आते हैं. इतने बड़े पैमाने पर लोग आने के बाद कभी भी यहाँ कानून व्यवस्था का कोई प्रश्न खड़ा नहीं होता. लोग आते हैं, भक्तिभाव के साथ दर्शन करते हैं, यहाँ पर समय बिताते हैं और लोग वापस जाते हैं. लेकिन इतने बड़े पैमाने पर आने वाले लोगों का अपने राजनीतिक लाभ के लिए अगर कोई इस्तेमाल करना चाहेगा तो उचित नहीं है. उससे आने वाले लोगों के जान माल को भी खतरा हो सकता है. इसलिए मैं ऐसा मानता हूँ कि उच्च न्यायालय ने बहुत स्पष्टता के साथ इस प्रकार का कोई आंदोलन नहीं होगा इस प्रकार के आदेश दिए और उसी के ऊपर जो माननीय उच्च न्यायालय ने आदेश दिए उसके अनुसार पुलिस कार्रवाई कर रही है. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात BA अभ्यासक्रमात महानुभाव साहित्याच्या ग्रंथाचा समावेश सतत राहिलाय. मात्र आता तो विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार नाही. BA अभ्यासक्रमातून महानुभावाचे स्वतंत्र साहित्यच वगळण्याचा प्रताप विद्यापीठ प्रशासनाने केलाय. यामुळे महानुभाव पंथीयांकडून तीव्र संताप व्यक्त होतोय. याबाबत माजी मंत्री सुनील केदारांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांची भेट घेत हिवाळी अधिवेशनात आंदोलनाचा इशारा दिलाय. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बाजार समितीच्या मैदानावर ध्वजपूजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार गोपाल अग्रवाल, अध्यक्ष चुन्नीभाऊ बेंद्रे, उपसभापती धनालाल ठाकरे, संचालक सुरेश अग्रवाल, सचिव सुरेश जोशी आदींसह व्यापारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दसऱ्यानिमित्त व्यापाऱ्यांचे स्वागत करून माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी क्षेत्रीय कामे लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यगौरी नमः निर्गणं करोम देव सर्वकाय सर्वदा ओम गयानां भूतगणाधिदेविदं कपीतजम्बोवल. और अब उस ढंग से यहाँ आए तो भी विरोध को सहकर, क्योंकि एक आदत बनी रहती है हमारी जहां जाने की वहां से नई जगह पर जाओ तो निश्चित रूप से कुछ अटपटा सा लगता है. लेकिन वो सारी व्यवस्थाएं धीरे धीरे यहां खड़ी की गई है. मैंने पिछली भी सभा में यहां पर कहा कि अब ये पूरी दुकानों के सामने हमको शेड बनाना है, क्योंकि कहीं तो टीन है, कहीं पर ऊपर है, कहीं पर नीचे है, कहीं पर झुग्गी झोपड़ी जैसा लगता है. और सारी व्यवस्था के लिए भरपूर पैसा हमारी ग्रेन मार्केट के पास है. बहुत कुछ है और बहुत कुछ आने वाला है.
और ये क्रम अब लगातार चलने वाला है, क्योंकि अब धान के सेंटरों में भी बहुत बड़ा पैमाने पर माल आ रहा है, उसका सारा शेष जो डायरेक्ट बिकने के कारण नहीं मिला करता था वो करोड़ों रुपया कृषि उत्पन्न बाजार समिति को हर साल मिल रहा है। मैंने पिछली बार यहाँ के संचालक मंडल से विनती किया है कि ये दोनों शेडों के बीच में जो जगह है उसको पूरा सीमेंटीकरण करो, जैसा व्यापार बढ़े, और वो तभी बढ़ेगा जब यहाँ का धान का उत्पादन बढ़ेगा। जब यहाँ पर उद्योग, हमारा मुख्य उद्योग धान का है, और इस उद्योग के आधारित और भी कई बाई प्रोडक्ट निकल सकते हैं, उसका भी जरूर यहाँ पर नियोजन किया जाना चाहिए। गोंदिया का विस्तार निरंतर हो और आप सबका दिन दोनी रात चौगनी उन्नति हो, यही विनंती, यही कामना आज मैं यहाँ पर माता रानी के दरबार में करता हूँ। आप सभी को फिर एक बार दशहरे की बहुत बहुत शुभकामना, बहुत बहुत अभिनंदन, धन्यवाद, जय माता रानी। तर वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांती नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना, और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपला स्वागत। नागपूर समृद्धी महामार्गातील नागपूर शिर्डी या पहिल्या टप्प्याचे दिवाळीपूर्वी उद्घाटन करण्याचे नियोजन राज्य सरकारने केल्याची माहिती समोर आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। त्यानुसार पंतप्रधानांची वेळ घेण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ ही तयारीला लागल्याचे समजते। महत्त्वाचे म्हणजे उद्घाटनासाठी 16 आणि 23 ऑक्टोबर अशा 2 तारखा ठरवण्यात आल्या आहेत। पंतप्रधानांकडून वेळ निश्चित झाल्यानंतर यासंबंधीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। दरम्यान 16 ऑक्टोबरला उद्घाटन होण्याची शक्यता आहे। मुंबई नागपूर दरम्यानचे 701 किलोमीटरचे अंतर समृद्धी महामार्गामुळे केवळ 8 तासात पार करता येणार आहे। मात्र या प्रकल्पाचे काम रखडल्याने प्रकल्प पूर्णत्वास विलंब होतोय। पहिल्या टप्प्यातील काही भागाचे काम 100% पूर्ण झाल्याने 2 मे रोजी नागपूर शेलू बाजार असा 210 किलोमीटरच्या मार्गाचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्याची तयारीही झाली होती, मात्र उद्घाटनास 2 दिवस शिल्लक असतानाच प्रकल्पात मोठी दुर्घटना घडली आणि उद्घाटन रद्द झाले। त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले, उद्घाटनाचा विषय मागे पडला। पण आता शिंदे फडणवीस सरकारने समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा घाट घातलाय। महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 3:30 सुमारास नागपुरातील छत्रपती चौकात सिमेंट मिक्सर असलेला ट्रक अनियंत्रित झाल्याने पलटी झालाय। अपघातातल्या ट्रकमधील ड्रायव्हर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। रस्त्यावरून ट्रक हटवण्यासाठी संध्याकाळपर्यंत वेळ लागणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे।
नागपूरच्या छत्रपती चौकात पहाटे 3 सुमारास सिमेंट मिक्सर असलेला ट्रक अनियंत्रित झाल्याने उलटला. सुदैवाने यावेळेस या चौकात कोणतेही वाहन नसल्यामुळे जीवित हानी झालेली नाहीये. अपघातातल्या ट्रक मधील ड्रायव्हर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नरेंद्रनगर कडून रहाटे कॉलनीकडे जात असताना ट्रक पलटी झालाय. ट्रक हटवण्यासाठी संध्याकाळपर्यंत वेळ लागणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे. छत्रपती चौकात आधीच सिमेंट रोडचे काम सुरू असल्यामुळे ट्रॅफिक जाम असते. आता हा ट्रक भर चौकात पलटी झाल्यामुळे वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. संध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळेस या परिसरात ट्रॅफिक जाम होत असतं, त्यामुळे त्यापूर्वी हा ट्रक इथून हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. अशोक विजयादशमी आणि 66व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून दीक्षाभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या वतीने होऊ शकत आहे व राज्यस्तरीय शासक बनू अभियानांतर्गत राज्यस्तरीय संमेलनाच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले. 9 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 12 षण्मुखानंद सभागृह माटुंगा येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशोक विजयादशमी आणि 66व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून बुधवारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 6 दशकापूर्वी दिलेल्या बुद्ध धम्म दीक्षेमुळे पावन झालेल्या दीक्षाभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या वतीने राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉक्टर अशोक सिद्धार्थ आणि प्रदेश प्रभारी नितीन सिंग यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप ताजने यांच्या उपस्थितीत होऊ शकत है राज्यस्तरीय शासक बनो अभियानांतर्गत राज्यस्तरीय संमेलनाच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले. 9 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 12 षण्मुखानंद सभागृह माटुंगा येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. बहुजन समाज पार्टीच्या स्टॉलवरून दीक्षाभूमीवर येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची सेवा तसेच त्यांना मदत केली जाईल. पोस्टर विमोचन कार्यक्रमात प्रदेश महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव विजयकुमार डहाट, अविनाश वानखेडे, सुशील वासनिक, अभिजित मनवर, जिल्हा अध्यक्ष संदीप मेश्राम, अमित सिंग, प्रताप सूर्यवंशी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात वर्धा येथे होऊ घातलेल्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या लोगोचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. वर्धा मार्गावरील गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, विलास मानेकर, डॉक्टर रवींद्र शोभणे उपस्थित होते. विदर्भ साहित्य संघाच्या शतकोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे आयोजित केले जात आहे. वर्धा येथील स्वावलंबी विद्यालयाच्या विस्तीर्ण मैदानात होणारे हे संमेलन गांधी विनोबांच्या विचारांनी प्रेरित असावे, त्यात तरुणाईचा सहभाग अधिकाधिक असावा आणि ते कायम स्मरणात राहील असे व्हावे असे मत म्हैसाळकर यांनी यावेळी व्यक्त केले. वर्धा शहराचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान मोठे असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 12 वर्धेजवळील सेवाग्राम आश्रमात व्यतीत केली होती. ही ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन प्रसिद्ध चित्रकार प्रमोद कमळकर यांनी वर्धा जिल्ह्याचा नकाशा, चरखा आणि लेखणीचा यांचा कलात्मक वापर करून हा लोगो तयार केलाय. तर बीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा बीकेबी न्यूज. नमस्कार.